पेन्सिलीला टोक करताना कापणं खेळताना पडल्यावर खरचटणं पाय मुरगळणे अशा घटना कधीकधी घडतात त्यामुळे किरकोळ इजाही होतात वाहनांची ठोकर लागणं उंचावरून पडणे किंवा विजेचा धक्का यामुळे मात्र मोठ्या इजा होतात अशा घटनांना अपघात म्हणतात अपघातानंतर जखमींना वैद्यकीय मदतीची गरज असते वैद्यकीय मदत मिळेपर्यंत करण्याच्या तात्पुरत्या उपचारांना प्रथमोपचार म्हणतात अपघाताच्या वेळी तिथे लहान मुले असतील तर त्यांनी वडील मंडळींना ताबडतोब बोलवावे लहान मुलांनी उपचार किंवा प्रथमोपचार करू नयेत प्रथमोपचार करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते प्रथमोपचाराची माहिती सर्वांनाच असायला हवी मुलांनी केवळ माहिती घ्यावी स्वत काही करण्याची अपेक्षा नाही अपघातग्रस्ताला ना मदत करणे ही एक प्रकारची समाजसेवा आहे जखम भाजणे रक्तस्राव उष्माघात चक्कर सर्पदंश विजेचा झटका असे काही अपघात घडले असता करायच्या प्रथमोपचारांची माहिती घेऊया जखम खरचटलं कापलं ओरखडलं गेलं की आपली त्वचा फाटते आणि रक्त येऊ लागतं जखम वरवरची असली तर ती किरकोळ स्वरूपाची असते परंतु जखम खोलवर असली तर ती गंभीर स्वरूपाची असते अशावेळी काय करतात जखम स्वच्छ पाण्याने धुतात त्यावर जंतुनाशक औषध लावतात जखमेत रुतलेली काच लोखंडी तुकडा यांसारख्या वस्तू सहज निघत असतील तर त्या काढून टाकतात रक्तस्त्राव अतिप्रमाणात होत असेल तर पट्टी बांधून ताबडतोब दवाखान्यात नेतात हाड मोडणे उंचावरून पडणे रहदारीतील अपघात यांमुळे जखमा होतातच त्याशिवाय अशा वेळी हाड मोडण्याचाही धोका असतो इजा झालेल्या ठिकाणी असह्य वेदना होणे आणि त्या भागाचा आकार सूज येऊन लक्षात येण्याजोगा बदलणे ही तेथील हाड मोडले असण्याची लक्षणं असतात अशा वेळी काय करतात प्रथमोपचार त्या अवयवाची हालचाल होणार नाही याची काळजी घेतात शक्य असल्यास तो स्थिर ठेवण्यासाठी आधारपट्टीने आधार देतात त्या व्यक्तीला आराम वाटेल अशा स्थितीत ठेवतात आणि त्वरित दवाखान्यात नेतात चक्कर येणे अतिश्रम अशक्तपणा बराच वेळ प्रखर उन्हात असणे अशा कारणांनी काहींना चक्कर येते अशावेळी काय करतात चक्कर आलेल्या व्यक्तीला खाली बसवतात शक्य असल्यास झोपवतात साखरपाणी किंवा एखादं पेय प्यायला देतात वरचेवर चक्कर येत असल्यास त्या व्यक्तीला वैद्यकीय सल्ल्याची व उपचारांची गरज असते म्हणून डॉक्टरकडे नेतात पोळणे आणि भाजणे पोळणे म्हणजे अति गरम वाफेमुळे बसणारा चटका त्यामुळे त्वचा लाल होते आणि काही वेळेस त्या भागाची आग होते गरम वस्तूला हात लागला तरी पोळत भाजणे म्हणजे आगीमुळे किंवा तीव्र रसायनांमुळे होणारी जखम अशा वेळी काय करतात पोळलेल्या किंवा भाजलेल्या भागावर गार पाणी ओततात अंगावरचे कपडे पेटलेले असतील तर आधी ते पाणी टाकून विझवतात पाणी जवळपास नसल्यास त्याच्या अंगावर घोंगडी अथवा सतरंजी टाकून आग विझवतात भाजलेल्या भागावरील कपडे काढून भाजलेली जागा स्वच्छ कपड्याने झाकतात कपडे चिकटले असल्यास ते ओढून काढत नाहीत अशा व्यक्तीवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावतात गंभीरपणे भाजले असता त्वरेने रुग्णालयात नेतात पूर्वी भाजलेल्या व्यक्तीच्या अंगावर पाणी टाकू नये अशी समजूत होती आगीत सापडलेल्या व्यक्तीचे कपडे विझवण्यासाठी घोंगडी किंवा सतरंजीचा वापर होत असे असे केल्यामुळे होणाऱ्या जखमा खोलवर जात असत हल्ली मात्र भाजलेल्या किंवा अंगावरील कपडे पेटलेल्या व्यक्तीच्या अंगावर भरपूर पाणी टाकण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे पेटते कपडे विजतातच शिवाय जखमा अधिक खोल होत नाहीत आग विझवण्याचं काम करणाऱ्यांना आगीत शिरावं लागतं अशावेळी त्यांचे कपडे पेटू नयेत यासाठी विशेष प्रकारचे कपडे वापरतात सुती धाग्यांपासून बनवलेल्या या कपड्यांवर पेट न घेणाऱ्या पदार्थांचा पातळ थर दिलेला असतो त्यामुळे जाळाच्या जवळ जाऊनही ते कपडे पेटत नाहीत चकाकणाऱ्या पातळ धातूचा लेप दिलेले कपडे काही कामगार वापरतात आगीत शिरले तरी या कपड्यांतून बाहेरील उष्णता आज शिरत नाही उष्माघात प्रखर सूर्यप्रकाशात किंवा उन्हात बराच वेळ फिरल्यामुळे भोवळ येते उलट्या होतात डोकं दुखतं श्वासोच्छवासात अडथळा येतो आणि माणूस बेशुद्धही होतो प्रखर उन्हाच्या या दुष्परिणामांना उष्माघात असं म्हणतात डोकं आणि मान या भागांना दीर्घकाळ प्रखरून लागल्यास उष्माघात होतो ज्या ठिकाणी उन्हाळ्यात दिवसाचं तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर जातं अशा भागात उष्माघाताचे प्रकार अधिक आढळतात उष्माघात होऊ नये म्हणून पुढील काळजी घेता येते प्रखर उन्हात जास्त वेळ काम करू नये प्रखर उन्हात जाणे आवश्यक असल्यास डोक्याला रुमाल टोपी फेटा किंवा मुंडासे बांधावे त्याला लांब शेमला असावा उन्हात फिरताना पांढरे व सैलसर कपडे घालावेत अत्यावश्यक कारणाशिवाय उन्हात बाहेर जाऊ नये भरपूर पाणी प्यावे उष्माघात झाला असता काय करतात उष्माघात झालेल्या व्यक्तीला थंडगार सावलीत बसवतात डोक्यावर गार पाण्याची पट्टी ठेवतात जलसंजीवनी प्यायला देतात दवाखान्यात नेतात किंवा डॉक्टरांना बोलावतात जलसंजीवनी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो हगवण आणि डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीभवन झालेल्या रुग्णांसाठी वापरतात तीव्र भाजलेल्या रुग्णांनाही देतात जलसंजीवनी तयार करण्याची पद्धत उकळून थंड केलेले एक लिटर पाणी घ्या त्यामध्ये शिगोशिक भरलेले चहाचे आठ चमचे साखर आणि अर्धा चमचा नेहमीच्या वापरातले मीठ घाला चव येण्यासाठी लिंबाच्या रसाचे थेंब घाला मिश्रण चांगले ढवळा आणि हे मिश्रण थोड्या थोड्या वेळाने पिण्यास द्या विजेमुळे घडणारे अपघात याविषयी अधिक माहिती पाहूया विजेच्या तुटलेल्या तारांचा स्पर्श होणे किंवा बिघडलेली विजेची साधने यांमुळे विजेचा धक्का बसू शकतो यालाच काहीजण विजेचा झटका म्हणतात झटका सौम्य असल्यास काही वेळा माणूस बेशुद्ध होतो तीव्र अथवा जोराच्या झटक्याने मृत्यू ओढवू शकतो अशावेळी कोणती काळजी घेतात विजेच्या उपकरणांना हात लावू नये मोठ्या माणसांच्या देखरेखीखालीच ती हाताळावी विजेच्या खांबापासून व तुटलेल्या तारांपासून पावसाळ्यात जास्त धोका संभवतो त्यांच्यापासून लांब राहावे विजेच्या तारांमधून ठिणग्या पडताना आढळल्यास ताबडतोब मोठ्या माणसांना बोलवावे उच्च दाबाच्या तारांच्या खांबांपासून दूर राहावे विजेच्या कोणत्याही अपघातात प्रथम विजेचा प्रवाह बंद करावा विजेचा स्पर्श झाल्याने माणूस तारेला चिकटला तर त्याला कोरड्या लाकडी वस्तूच्या सहाय्याने सोडवावे विजेचे काम करताना हातात विद्युतरोधक मोजे घालावेत वीजवाहक तारेला व्यक्ती चिकटल्यास तिला प्रत्यक्ष स्पर्श करू नये विजेचे मुख्य बटण बंद करून वीजप्रवाह थांबवावा आणि कोरड्या लाकडी काठीच्या आकड्याने त्याला तारेपासून बाजूला ओढावे किंवा ढकलावे अशा वेळी चुटका करणाऱ्या व्यक्तीचे हात कोरडे असावेत सर्पदंश जंगलात किंवा शेतात सर्पदंशाच्या घटना कधीकधी घडतात चावलेला साप बिनविषारी असेल तर फारसा धोका नसतो परंतु विषारी सर्पदंशावर त्वरेने उपाय करणं जरुरीचं असतं दंश झाल्यावर त्या जागी दाताच्या खुणा दिसतात वेदना सुरू होतात ती जागा निळसर होते आणि सुजते अशा वेळी काय करतात दंश झालेल्या जागेच्या वरच्या भागावर आवळपट्टी घट्ट बांधतात नव्या ब्लेडने दंश झालेल्या भागावर चिरा पाडतात व रक्त वाहू देतात त्यामुळे जखमेतील विष शरीरातून बाहेर टाकले जाते पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात डॉक्टरांकडे जाऊन प्रतिविष टोचतात